नाशिकच्या शेतकऱ्यांवर यंदा सुद्धा लष्करी अळीचं संकट आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली, पण आता पिकांच्या पानावर मोठ्या प्रमाणात आणि पोग्यामध्ये सुद्धा लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पिकांची वाढ आता खुंटली आहे. फवारणीनंतर सुद्धा अळी आटोक्यात आली नाही तर दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे